देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचेच आधारस्तंभ असलेले शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आज महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशात उत्साहात साजरा केला जात आहे। आज गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिरासाठी शहरातील अनेक युवकांनी व युवतींनी आपली उपस्थिती लावली आणि रक्तदान केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी काही प्रमुख नेते मंडळींसोबत संवाद साधला आणि अधिक माहिती जाणून घेतली। पक्षाचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचेच आदरस्तंभ असणारे शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आज महाराष्ट्रासह देशभरात अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे। गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देखील आज राष्ट्रवादी कार्यालय येथे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत शहरातील काही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण शरद पवारांबद्दल शुभेच्छा जाणून घेऊया। नमस्कार सर, आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे, तर कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या संकल्पनेतून आणि नामदार मुश्रीफ साहेबांच्या सहकार्याने गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गेली 22 वर्ष सातत्याने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जनतेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व गडहिंग्लजचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व पदाधिकारी आम्ही प्रयत्न करीत असतो। शरद पवार साहेबांना वाढल्या शुभेच्छा देण्यापेक्षा एक समाजाचं एक चांगलं काम की जे काही अडचणीत असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवू शकतात ते रक्तदान शिबिर आयोजित करून आम्ही नेहमी करीत असतो आणि याला प्रतिसाद अतिशय चांगला, नेहमी किमान 150 पुढं दरवर्षी रक्तदान होऊन शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो। याही वाढदिवसानिमित्त त्याला लाख 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 शुभेच्छा। तसेच आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष किरण अण्णा कदम आहेत। कदम साहेब, कशाप्रकारे शरद पवार साहेबांना तुम्ही शुभेच्छा द्याल? रक्तदान हेच श्रेष्ठ दान ही संकल्पना समोर ठेवून गेले 22 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते शरद पवारांना च्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजात चांगला मेसेज गेला पाहिजे, त्यामुळं रक्तदान शिबिरं घेतली जातात, आरोग्य शिबिरं घेतली जातात। हे नेहमी विधायक काम हे राष्ट्रवादी काँग्रेस करत असतं। शरद पवारांना या रक्तदान करूनच आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे शुभेच्छा। उपाध्यक्ष सतीश पाटील साहेब आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, तुमच्याकडून कशाप्रकारे शरद पवार साहेबांना शुभेच्छा द्याल? आज 12/12/2023 रोजी शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे। तर खऱ्या अर्थाने शरद पवारांनी या देशाला त्यांच्या कणाकणातलं आणि रक्तातून देशाला खूप मोठं एक प्रकारे देणगी दिलेली आहे त्यांनी। तर याचं त्यांचे विचार जिवंत ठेवण्याकरता देशासाठी आणि गोरगरीब शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी आजही या वयामध्ये ते लढणारे नेते आहेत आणि देशाला एक आदर्श आहे आणि म्हणून त्यांचे विचार जिवंत ठेवण्याकरता गेली 22 वर्षे उदयअण्णा जोशी, किरणअण्णा असतील, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा ब्लड कॅम्प आयोजित केला जातो आणि या ब्लड कॅम्प घेण्यामागचा उद्देश एकमेव आहे की शरद पवारांची ऊर्जा ह्या सगळ्यांच्या तरुण मुलांच्यामध्ये पुन्हा यावी आणि ह्या रक्ताच्या माध्यमातून एक संदेश पोचावा देशामध्ये, याच्याकरता निश्चितपणे योगदान देण्याचं काम खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेलं आहे आणि म्हणून आज सकाळपासून तालुक्यातून विविध गावातून तरुण मुलं आज रक्त देण्याकरता प्रचंड संख्येने येत आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हीच पोचपावती आहे की पवार साहेबांचा वाढदिवस म्हणजे तळागाळातले सर्व तरुण मुलं आज येत आहेत, हीच त्यांच्या कामाची खऱ्या अर्थानं पोचपावती आहे। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।
दीर्घायुष्य होण्याकरता काळभैरवी चरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो।